हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा देखील आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडा झडती, तर अपघातावेळी मी पुण्यामध्ये नव्हे दिल्लीमध्ये होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद। पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेला अल्पवयीन वेदांत बालसुधारगृहात, तर आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल कोठडी। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवाल याच्यावर आरोप। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यनवर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामध्ये 4 दिवसांमध्ये 49 पबवर कारवाई। बार आणि पबचे परवाने निलंबित, हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका। डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्सकडे। कंपनीच्या डायरेक्टर मालती मेहतांची सुटका, तर मुलगा मलय मेहताला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये 3 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीमध्ये अंमली पदार्थांसह मद्याच्या बाटल्या आढळल्याची माहिती। जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण, 3रा आरोपी ध्रुव सुनावणीला देखील 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये चौघांचा झाला होता मृत्यू। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेले आहेत का? ठाकरेंच्या पक्षाचं मुंबईवर पुतना मावशीचं प्रेम, भाजप नेते आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। नासा येईना अंगणवाकडं अशी मुख्यमंत्र्यांची गत। लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन मुख्यमंत्री काही मराठीमध्ये बोलणार का? शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर सुनील राऊतांचा पलटवार। ठाकरे राहुल गांधींचे साथीदार झालेत। राहुल गांधींच्या संगतीमुळे परदेशात वास्तव्य वाढायला लागलंय, त्यामुळे आता ठाकरेंना लंडनला स्थायिक व्हावं लागेल, प्रवीण दरेकर यांची टीका। लोकसभेच्या 6व्या टप्प्यामध्ये देशात 5 वाजेपर्यंत 57.70% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99%, तर जम्मू काश्मीर सर्वात कमी 51.35% मतदानाची नोंद। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेमध्ये आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। राज्यामध्ये उन्हाचा वाढता कहर। जळगाव जिल्ह्यामध्ये 3 जूनपर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।